ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोराळवाडी येथे अवैध हातपट्टी दारूचे रसायन केले नष्ट, उदगीर राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई। उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कारवाईत निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे अवैध दारूवर छापे टाकून हजारो लिटर दारू व रसायन नष्ट करण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून मिळालेली माहिती अशी की नांदेड विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा, लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या सूचनेनुसार उदगीर राज्य उत्पादन शुल्क पथकाने कोराळवाडी येथे धाट टाकून अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू तयार करण्याचे 3500 लिटर रसायन ज्याची किंमत 86,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 5 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 21 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत केलेल्या भरारी पथकांच्या कारवाईत एकूण 1,43,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत निरीक्षक RM बांगर, उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश साटे, TS कदम, LB माटेकर, AK शिंदे, स्वप्निल काळे, AB जाधव, AR घोरपडे, PG कदम, गणेश गोले, अनंत कारभारी, अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंखे, ज्योतिराम पवार, संतोष केंद्रे, देशमुखे, कलमले, गवंडी, नेरलेकर, पुंडलिक खडके यांनी सहभाग नोंदवला। महानगर न्यूज साठी सतीश चंदे, लातूर।